नमस्कार मित्रांनो, मी जालिंदर कुईले माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वेक्टर। वेक्टरची सेकंड एक्सरसाइज म्हणजे एक्सरसाइज 5.2 चा क्वेश्चन नंबर 4 पासून पुढे। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी वेक्टरसाठी आतापर्यंत बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर जे व्ह्यूअर्स माझ्या चॅनलला नवीन असतील त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करणं विसरू नका, म्हणजे त्यांना यानंतरच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातील। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा काय, बघा क्वेश्चन नंबर 4। द पोझिशन वेक्टर ऑफ द पॉइंट्स ए अँड बी आर 6 टाइम्स ऑफ ए बार प्लस 2 टाइम्स ऑफ बी बार अँड ए बार मायनस 3 बी बार। इफ द पॉइंट सी डिवाइड्स ए बी इन द रेशो 3:2, तर आपल्याला सांगितलेलं आहे, बघा, शो दॅट द पोझिशन वेक्टर ऑफ सी इज 3a बार मायनस बी बार। बघा क्वेश्चन अगोदर व्यवस्थित रीड करून घ्या। पोझिशन वेक्टर ऑफ ए अँड बी दिलेलं आहे, म्हणजे मी घेणार ए वेक्टर इज इक्वल्स टू, आपल्याला दिलेलं आहे बघा, पोझिशन वेक्टर आपण ए मध्ये दिलेला आहे म्हणून मी कॅपिटल नेच दाखवतो। बघा ए वेक्टर आपल्याला दिलेला आहे 6 टाइम्स ऑफ ए वेक्टर प्लस 2 टाइम्स ऑफ बी वेक्टर। त्यानंतर पोझिशन वेक्टर ऑफ बी, तर मी घेतो बी वेक्टर इज इक्वल्स टू, आपल्याला दिलेले ए वेक्टर मायनस 3 टाइम्स ऑफ बी वेक्टर। आणि म्हणून आपल्याला शो करायचं ते जर पॉइंट सी ए बीला काय करतोय 3:2 मध्ये काय करतोय डिवाइड करतोय, तर आपल्याला शो करायचं आहे की सी वेक्टर इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे 3 टाइम्स ऑफ ए वेक्टर मायनस बी वेक्टर। रेशो विसरायचा नाही, बघा m:n ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3:2, बरोबर आहे। तर जर दिलेली लाईन ए बी असेल आणि सी तिला इंटरनली डिवाइड करत असेल, तर त्यासाठी फॉर्म्युला असतो बघा सी वेक्टर इज इक्वल्स टू, तुम्हाला आठवत असेल, m:b प्लस n:a डिवाइडेड बाय m+n। फक्त व्हॅल्यू पुटअप करा बघा, विच इज इक्वल्स टू काय भेटेल मला, तर m मीन्स 3:2, तर m ची व्हॅल्यू येईल 3। इन ब्रॅकेट बी वेक्टर, बी वेक्टर काय बरं, ए वेक्टर मायनस 3 टाइम्स ऑफ बी वेक्टर प्लस n मीन्स 2। ए वेक्टर दिलेला आहे 6 टाइम्स ऑफ ए वेक्टर प्लस 2 टाइम्स ऑफ बी वेक्टर डिवाइडेड बाय m+n म्हणजे 3+2, बरोबर आहे। सॉल्व करूया बघा, विच इज इक्वल्स टू 3:a बिकम्स 3 टाइम्स ऑफ ए वेक्टर, 3 जा होईल 9 टाइम्स ऑफ बी वेक्टर प्लस 2 जा होईल 12 टाइम्स ऑफ ए वेक्टर प्लस 2 जा होईल 4 टाइम्स ऑफ बी वेक्टर डिवाइडेड बाय 3+2 किती होईल 5, बरोबर आहे। इथं 3a+12 होऊन जाईल किती 3+12 15 टाइम्स ऑफ ए वेक्टर। आता बघा -9+4, तर प्लस मायनस होईल -9 -4, तर 5 टाइम्स ऑफ बी वेक्टर डिवाइडेड बाय 5। तर 5 करूया बघा कॉमन, तर इथे येईल 5, तर आतमध्ये राहील 3 टाइम्स ऑफ ए वेक्टर मायनस बी वेक्टर डिवाइडेड बाय 5 5 5 कॅन्सल, तर मला भेटला सी वेक्टर इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ ए वेक्टर मायनस बी वेक्टर। तेच आपल्याला काय करायचं तर प्रूव करायचं, समजतंय, खूप सिंपल। जर समजत असेल, व्हिडिओ आवडला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। चला तर घेऊया क्वेश्चन नंबर, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा क्वेश्चन नंबर 5। बघा काय म्हणतोय क्वेश्चन नंबर 5, प्रूव्ह दॅट द लाईन सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉइंट्स ऑफ द ॲडजसंट साईड ऑफ अ क्वाड्रिलॅटरल फॉर्म अ पॅरलेलोग्राम। जर का मी काय करतोय, जर मी सेगमेंट लाईन सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉइंट, जर का मी काय केलेलं आहे, ए बी सी डी इज अ क्वाड्रिलॅटरल, त्यांचा मिड पॉइंटला जे लाईन सेगमेंट जॉईन करताय त्यांच्यातून काय होतो, एक पॅरलेलोग्राम फॉर्म होतो, हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव करायचं आहे, बरोबर आहे। चला तर आपण कन्सिडर करू, लेट ए बी सी डी इज अ क्वाड्रिलॅटरल, कोणता तरी एक शेप मी कन्सिडर केलाय की ए बी सी डी इज अ क्वाड्रिलॅटरल, बरोबर आहे। आणि त्यांचे मिड पॉइंट घेतले, बघा ए बी चा मिड पॉइंट असेल पी, बी सी चा मिड पॉइंट असेल क्यू, सी डी चा मिड पॉइंट असेल आर आणि ए डी असेल एस। आणि त्यानंतर आपण बघा, आता ज्यांचे पोझिशन वेक्टर, ए चा पोझिशन वेक्टर असेल ए वेक्टर, पी चा असेल पी वेक्टर, बी चा असेल बी वेक्टर, असे आपण त्याचे पोझिशन वेक्टर कन्सिडर करणार। बघा आता पी असेल मिड पॉइंट कशाचा, ए बी चा, तर मी लिहू शकतो पी वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर डिवाइड बाय 2, आपण मिड पॉइंट फॉर्म्युला घेतलेला आहे बघा। नंतर क्यू वेक्टर इज इक्वल्स टू मला भेटेल
बी वेक्टर प्लस सी वेक्टर डिवाइड बाय टू, नंतर जर मी काढला आर वेक्टर, स्मॉल आर वेक्टर मला भेटेल सी वेक्टर प्लस डी वेक्टर डिवाइड बाय टू, आणि शेवटी एस वेक्टर इज इक्वल्स टू मला भेटेल ए वेक्टर प्लस डी वेक्टर डिवाइड बाय टू. बरोबर आहे. आता मी काय करणार, जर का पी क्यू हा पॅरलल असेल एस आरला आणि जर आर क्यू हा पॅरलल असेल एस पीला किंवा पी एसला, तर दिलेला काय असेल, पॅरलेलोग्राम असेल. बरोबर आहे. तर सगळ्यात अगोदर मी काय करणार, पी क्यू वेक्टर कॅल्क्युलेट करणार. बरोबर आहे. तर कसा भेटणार, पी क्यू वेक्टर, पी क्यू वेक्टर इज इक्वल्स टू क्यू वेक्टर मायनस पी वेक्टर. व्हॅल्यू कुठं करावा, क्यू वेक्टर आहे बी वेक्टर प्लस सी वेक्टर डिवाइड बाय टू मायनस पी वेक्टर येईल बघा ए वेक्टर प्लस बी वेक्टर डिवाइड बाय टू. आता दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून मी डायरेक्ट लिहितो बी वेक्टर प्लस सी वेक्टर मायनस ए वेक्टर प्लस मायनस होईल मायनस बी वेक्टर डिवाइड बाय टू. तर काय होऊन जाईल, बी वेक्टर कॅन्सल, मला भेटेल बघा पी क्यू वेक्टर इज इक्वल्स टू सी वेक्टर मायनस ए वेक्टर डिवाइड बाय टू. याला मी मार्क करणार इक्वेशन फर्स्ट. बरोबर आहे. आता पी क्यू कॅल्क्युलेट केला, त्यानंतर मी काय कॅल्क्युलेट करणार, एस आर वेक्टर. बरोबर आहे ना. एस आर वेक्टर काय असेल, आर वेक्टर मायनस एस वेक्टर. आर वेक्टरची व्हॅल्यू पुटअप करा बघा, आर वेक्टर आहे आपला सी वेक्टर प्लस डी वेक्टर डिवाइड बाय टू मायनस एस वेक्टर बघा ए वेक्टर प्लस डी वेक्टर डिवाइडेड बाय टू. चला तर सॉल्व करूया, सी वेक्टर प्लस डी वेक्टर ॲज इट इज प्लस मायनस होईल मायनस ए वेक्टर मायनस प्लस होईल मायनस डी वेक्टर डिवाइडेड बाय टू. तर डी वेक्टर गेट कॅन्सल, मला काय भेटेल, एस आर वेक्टर इज इक्वल्स टू सी वेक्टर मायनस काय होईल ए वेक्टर डिवाइड बाय टू. मार्क ॲज अ इक्वेशन टू. बघा वन अँड टू अगोदर आपण लिहून घेऊया. फॉर्म वन अँड टू पी क्यू वेक्टर इज इक्वल टू आपल्याला भेटला एस आर वेक्टर. बरोबर आहे. सिमिलरली आपण लिहिणार आर क्यू वेक्टर किंवा तुम्ही क्यू आर वेक्टर बी म्हणू शकता, त्याला फॉरवर्डच म्हणतो बघा. क्यू आर वेक्टर इज इक्वल्स टू मी म्हणणार बघा काय असेल, क्यू आर वेक्टर या दिशेने तर या दिशेने होईल पी एस वेक्टर. बरोबर आहे. तर दिलेले दोन साईड काय असतील, इक्वल असतील, तर मी काय म्हणू शकतो, देअर फोर पी क्यू आर एस इज अ पॅरलेलोग्राम. बघा चला आता घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. बघा काय दिलेला आहे, क्वेश्चन नंबर सिक्स, डी अँड ई डिवाइड साईड बी सी अँड सी ए ऑफ अ ट्रायंगल ए बी सी इन द रेशो 2:3 ईच. फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ए डी अँड बी अँड द रेशो इन विच दिस पॉइंट डिवाइड्स ए डी अँड बी. म्हणजे काय बघा, हा डी पॉइंट बी सी ला आणि ई पॉइंट कशाला ए सीला, आपल्याला कॅल्क्युलेट करायचे की ते कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करताय, इंटरनली करताय किंवा एक्सटर्नली. ते तर आपण नंतर बघणार, मायनस असेल तर एक्सटर्नली, प्लस असेल तर इंटरनली, आपण बघितलेलं आहे फॉर्म्युल्यामध्ये. बरोबर आहे. बघा तर आपल्याला दिलेलं आहे ट्रायंगल ए बी सी, म्हणून मी ड्रॉ केला बघा ट्रायंगल ए बी सी. त्यानंतर म्हणले डी, डी काय करतोय बी सी ला डिवाइड करतोय आणि ई काय करतोय सी ए ला डिवाइड करतो. बरोबर आहे. रेशो दिलेला आहे वाटला सी, तर लिहून घ्या 2:3. इथं बी लिहून घेतो 2:3. फाइंड द पोझिशन वेक्टर, आता त्यांचे पोझिशन वेक्टर पण कॅल्क्युलेट करायचे आणि रेशो पण कॅल्क्युलेट. बरोबर आहे. आता पहिले कॅल्क्युलेट करतो डी वेक्टर, जो काय करतोय बी सी ला 2:3 मध्ये डिवाइड करतोय. बरोबर आहे ना. म्हणजे फर्स्ट वेक्टर असेल हा बी आणि सेकंड वेक्टर असेल सी. तर मी काय घेणार, एम सी वेक्टर प्लस एन बी वेक्टर डिवाइडेड बाय एम प्लस एन. बघा एम ची व्हॅल्यू किती आहे 2. सी वेक्टर, सी वेक्टर आपल्याला दिलेलं आहे का, नाही, म्हणून ॲज इट इज ठेवतो. सी वेक्टर प्लस एनची व्हॅल्यू किती 3. 3 टाइम्स ऑफ बी वेक्टर डिवाइडेड बाय 2+3 किती होऊन जाईल 5. आता 5 डिवाइड आहे, इकडे येताना मल्टीप्लाय, म्हणजे बघा 5 टाइम्स ऑफ डी वेक्टर इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ सी वेक्टर प्लस 3 टाइम्स ऑफ बी वेक्टर. याला मार्क करणार मी इक्वेशन फर्स्ट. एवढंच सॉल्व होतंय. बरोबर आहे. नंतर ई जो पॉइंट दिलेला आहे हा काय करतोय ए सीला किंवा सी एला 2:3 मध्ये डिवाइड करतोय. आता बघा महत्वाचं आहे, सी ए म्हणलेलं आहे म्हणजे 2:3 असं असेल. बरोबर आहे ना.
सी तो सॉल्व करूया बघा आता 2:3 म्हणजे हा असेल तुमचा फर्स्ट वेक्टर आणि हा असेल तुमचा सेकंड वेक्टर कारण म्हणलेलं आहे सी ए. चला तो परत m सेकंड वेक्टर ए वेक्टर प्लस n इंटू सी वेक्टर डिवाइडेड बाय m प्लस n. m ची व्हॅल्यू किती 2 ए वेक्टर प्लस n म्हणजे 3 सी वेक्टर डिवाइडेड बाय m प्लस n किती होऊन जाईल 5. परत 5 डिवाइड इकडे येताना मल्टीप्लाय 5 टाइम्स ऑफ e वेक्टर इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ a वेक्टर प्लस 3 टाइम्स ऑफ c वेक्टर मार्क एज अ इक्वेशन 2. बघा आता तुम्ही इक्वेशन 1 आणि 2 ला काय करणार ऑब्झर्व करणार तर यामध्ये कॉमन एकच फॅक्टर दिसतोय तो कोणता आहे सी सी वेक्टर. चला तर फ्रॉम 1 अँड 2 फ्रॉम इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड पासून बघा मी काय करतो इथं सी वेक्टर कॅल्क्युलेट करतो इकडे सी वेक्टर कॅल्क्युलेट करतो आणि दोघांची व्हॅल्यू इक्वेट करणार. बघा आता हे प्लस इकडे जाताना मायनस तर मला भेटेल 5 टाइम्स ऑफ डी वेक्टर मायनस 3 टाइम्स ऑफ बी वेक्टर इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ सी वेक्टर. बरोबर आहे. तर आणि 2 ला जर मी सॉल्व करतोय तर इथं भेटेल 5 टाइम्स ऑफ ई वेक्टर मायनस 3 टाइम्स ऑफ सॉरी सी वेक्टर कॅल्क्युलेट करायचा आहे 2 टाइम्स ऑफ ए वेक्टर इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ सी वेक्टर. बरोबर आहे ना. आता सी ला जर इक्वेट करायचं असेल तर बघा अल्टरनेट मल्टीप्लाय करू म्हणून याला जर मी काय करतोय मल्टीप्लाय बाय 3 तर मला भेटेल 15 टाइम्स ऑफ डी वेक्टर मायनस 3 जा 9 टाइम्स ऑफ बी वेक्टर 2 जा होईल 6 टाइम्स ऑफ सी वेक्टर. इथं कशाने मल्टीप्लाय करणार मल्टीप्लाय बाय 2 तर 2 × 5 तो 5 × 2 = 10 टाइम्स ऑफ ई वेक्टर. बघा 2 आणि 2 किती होईल मायनस 4 टाइम्स ऑफ ए वेक्टर इज इक्वल्स टू 3 × 2 = होईल 6 टाइम्स ऑफ सी वेक्टर. आता आपण इक्वेट करू शकतो बघा दोघांचा आर एच एस सेम असेल तर एल एच एस बी सेम. बघा मग काय होईल 15 टाइम्स ऑफ डी वेक्टर मायनस 9 टाइम्स ऑफ बी वेक्टर इज इक्वल टू 10 टाइम्स ऑफ ई वेक्टर मायनस 4 टाइम्स ऑफ ए वेक्टर. बरोबर आहे. पण डी जो आहे ना बी आणि सी ला डिवाइड करतोय आणि ई ए आणि सी तर डी सोबत बघा याला काय करतो मायनसला इकडे घेऊन येतो 15 टाइम्स ऑफ डी वेक्टर प्लस 4 टाइम्स ऑफ ए वेक्टर इज इक्वल टू 10 टाइम्स ऑफ ई वेक्टर प्लस 9 टाइम्स ऑफ बी वेक्टर. बघा आता व्हेरिएबलची बेरीज करून बघा 15 + 4 = 19 10 + 9 = 19 मग काय करणार डिवाइड बाय 19 तर बघा काय भेटेल 15 टाइम्स ऑफ डी वेक्टर प्लस 4 टाइम्स ऑफ ए वेक्टर डिवाइडेड बाय 19 इज इक्वल टू 10 टाइम्स ऑफ ई वेक्टर प्लस 9 टाइम्स ऑफ बी वेक्टर डिवाइडेड बाय 19. बरोबर आहे. आता तुमच्या लक्षात आले असेल डी वेक्टर आणि ए वेक्टर जो डी वेक्टर होता आणि ए वेक्टरच्या मध्ये जो कशात डिवाइड करतोय पी पॉइंटला 15:4 मध्ये डिवाइड करतो. बरोबर आहे. आणि ई आणि बी मध्ये आहे तर हा 10:9 मध्ये डिवाइड करतो. समजतंय पी पॉइंट डिवाइड्स एडी एडीला बघा एडी इथं आहे कशात डिवाइड करतोय 15:4 मध्ये डिवाइड करतोय. आणि जो बघा बीई लाईन होती त्याला पी पॉइंट रेशो 10:9 मध्ये डिवाइड करतोय म्हणून पी डिवाइड्स बी कशा रेशो मध्ये 10:9 मध्ये डिवाइड कर. समजतंय खूप सिंपल. जर समजत असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. चला आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया परत भेटूया पुढच्या क्वेश्चनसाठी. थँक्यू. हॅव अ गुड डे.